तुमची मुलं जर वर्गात झोपत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांची विश्रांती पूर्ण होत नाही. विद्यार्थी जेव्हा वर्गात झोपतात तेव्हा टीचर्सला पण प्रश्न पडतो की या मुलांना आता आपण शिकवायचं कसं, आणि मग पालकांकडे तक्रार येते की तुमचा मुलगा वर्गात झोपतो. माझ्याकडे तर एक पालक अशी तक्रार घेऊन आले होते की त्यांचा मुलगा ऐन परीक्षेत झोपला आणि मग त्यामुळे नापास झाला. तर ही झोप एवढी अनावर का होते? पालकांनो, आज सगळं जग बदललं आहे. सगळ्या मुलांच्या हाती मोबाईल आले आहेत आणि मोबाईल रात्रीसुद्धा त्यांच्यासोबत असतात उशाशी. त्यामुळे काय होतं की मुलांची झोप जी असते ती पुढे सरकली जाते. मुलांची झोप पुढे सरकल्यामुळे मुलांना सकाळी उठायला त्रास होतो. बरेच पालक माझ्याकडे तक्रार करतात की मुलं सकाळी लवकर उठत नाहीत, त्यांना खूप रागवावं लागतं, आणि मग कसं जसं त्यांना उठवलं तर ते शाळेत जाऊन झोपतात. काही काही मुलं तर अभ्यास केल्याचं समोर पुस्तक धरतात आणि आतमध्ये डोळे मिटून बसलेले असतात. म्हणजे परीक्षा म्हणजे शाळा म्हणजे एक कर्तव्य आहे आणि ते कर्मकांड केलं पाहिजे असं काहीतरी त्यांची समजूत असते आणि ते जातात आणि तिथे बसतात वर्गामध्ये शिक्षण झाल्यासारखे. पण हेच जर ते फ्रेश असतील, उत्साही असतील, रात्रीची पूर्ण झोप होऊन एकदम पूर्ण विश्रांतीसह शाळेत जातील तर त्यांना वर्गात झोप येणार नाही. जसं पैशांचं कर्ज असतं तसं झोपेचं पण कर्ज असतं, तर ती झोपेची कर्जवसुली वर्गामध्ये झोपून केली जाते. पण जर रात्रीची झोप व्यवस्थित झाली तर मुलांना वर्गामध्ये झोपायची गरज पडणार नाही. बरीच मुलं दिवसा पण झोपतात, ते पण टाळलं पाहिजे.